रिक्षा चालक मालकांसाठी महाराष्ट्र सरकारने 1,500 रुपये अनुदान जाहीर केले आहे, परंतु अजूनही रिक्षा चालक मालक यांना हे अनुदान मिळालेले नाही। तसेच बंद काळातील रिक्षा विमा रक्कम परत मिळावी, रिक्षाचा पर्यावरण कर रद्द करण्यात यावा, फायनान्स कंपनीकडून हप्ते थकल्यामुळे गुंडामार्फत रिक्षा ओढून घेऊन जातात, यांसह रिक्षा चालक मालकाच्या विविध प्रश्नांबाबत पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात रिक्षा संघटन पदाधिकारी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी बाबा कांबळे म्हणाले, कोरोनामुळे 14 महिन्यापासून रिक्षा व्यवसाय बंद आहे, यामुळे रिक्षा चालकावर उपासमारीची वेळ आली आहे। रिक्षाचे हप्ते थकल्यामुळे फायनान्स कंपन्या रिक्षा ओढून नेत आहेत, रिक्षा व्यवसाय संकटात आहे। नवीन रिक्षा काढताना आम्ही 40,000 रुपये दरवर्षी पासिंगसाठी, 15,000 रुपये सुट्टी, स्पेअर पार्ट, ऑइल, इतर सर्व करापोटी दर वर्षाला 50,000 रुपये अशा प्रकारे विविध कर स्वरूपात रिक्षा चालक सरकारच्या अर्थव्यवस्थेला मदत करत आहे। देशाच्या आर्थिक विकासामध्ये आमचे योगदान आहे, परंतु कोरोनामुळे रिक्षा चालक अडचणीमध्ये आहे। रिक्षा चालक मालकांना सरकारने मदत केली पाहिजे। आवाज टीव्ही न्यूजसाठी राकेश पगारे, पुणे।